लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचं जागा वाटप जवळपास निश्चित झाल्याचं बोललं जात आहे. मात्र जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावरून महायुतीतले मित्रपक्ष म्हणजेच एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस हे समाधानी नसल्याचं चित्र आहे. राज्यातल्या लोकसभेच्या 48 जागांपैकी 32 अधिक जागांवर निवडणूक लढवण्याचा भाजपचा निर्धार आहे, तर शिवसेना 12 जागांसाठी आणि राष्ट्रवादी काँग्रेस 10-12 जागांसाठी आग्रही आहे. परंतु महायुतीतल्या या दोन्ही मित्रपक्षांना आता एक अंकी जागांवर समाधान मानावं लागेल अशीच दाट शक्यता आहे. यामुळे महायुतीमध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या पक्षाची कोंडी होते अशीही चर्चा सुरू आहे. ज्या 17 जागांवरून महायुतीतला तिढा सुटत नाही त्या जागा नेमक्या कोणत्या आहेत या संदर्भात आपण या व्हिडिओतून जाणून घेऊयात. नमस्कार, मी माधुरी कुमकर, तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज. पुढे जाण्यापूर्वी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक व फॉलो करा. 2019 लोकसभा निवडणुकीत भाजपचे 23 खासदार निवडून आले, शिवसेनेचे 18 तर राष्ट्रवादी काँग्रेसचे 4 खासदार निवडून आले. यानंतर गेल्या 5 वर्षात महाराष्ट्रात राजकीय समीकरणं बदललेली आहेत. शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सुद्धा फूट पडलेली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत आता 18 पैकी 13 खासदार तर अजित पवार यांच्यासोबत 4 पैकी 1 खासदार आहे. पुढे या दोघांनाच पक्ष आणि चिन्ह मिळालं. आता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना किमान आपापल्या पक्षाला 2019 प्रमाणेच खासदारांच्या जागा हव्या आहेत. तशी अपेक्षा त्यांना होती, पण तसं काही होताना दिसत नाहीये. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 2 दिवस मुंबई दौऱ्यावर होते. 5 मार्च आणि 6 मार्च रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अमित शहा यांच्यासोबत जागा वाटपाबाबत चर्चा केली. यानंतर पुन्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि इतर नेते यांनी दिल्लीमध्ये जाऊन अमित शहांची भेट घेतली. यावेळी महायुतीचं जागा वाटप निश्चित झाल्याच्या चर्चा आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई दक्षिण मध्य, कल्याण, मावळ आणि रामटेक या जागांसह आणखी काही जागा मिळतील, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला दिल्या जाणाऱ्या जागांमध्ये बारामती, शिरूर आणि रायगड या मतदारसंघांवर सहमती झाल्याची माहिती पुढे आली आहे. आता त्यांना आणखी किती जागा मिळतात हे पाहावं लागेल. ज्या 17 जागांवरून महायुतीमध्ये अजून तिढा सुटत नाहीये त्यामध्ये ठाण्याची जागा आहे. गेल्या वेळी शिवसेनेनं जिंकलेल्या या जागेवर आता भाजपानं दावा केलाय. ठाणे लोकसभा मतदारसंघासोबतच पालघर, नाशिक, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या मतदारसंघात शिवसेनेनं विजय मिळवला होता. इथंही भाजपनं दावा केलाय. मावळची जागा सेनेनं जिंकली होती, तिथं भाजप आणि राष्ट्रवादीनं दावा सांगितलाय. तर सातारा लोकसभा गेल्या वेळी राष्ट्रवादीनं जिंकली होती, या जागेवर देखील भाजपनंच दावा केलेला आहे. कोल्हापूर, बुलढाणा, शिर्डी, हिंगोली, यवतमाळ या जागा शिवसेनेनं जिंकलेल्या होत्या, त्या जागांवर सुद्धा भाजपनं दावा सांगितलाय. तर भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या भाजपनं जिंकलेल्या जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसनं दावा केलाय. धाराशिव या मतदारसंघात शिवसेनेनं विजय मिळवला होता, या ठिकाणी भाजपाबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसनंही दावा केलेला आहे. तर अमरावती मतदारसंघामध्ये शिवसेनेचे आनंदराव अडसूळ पराभूत झाले होते, ती जागा भाजपला हवी आहे. तर परभणीची जागा शिवसेनेनं जिंकलेली होती, या जागेवरती राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा आहे. तर छत्रपती संभाजीनगरच्या जागेवर शिवसेना लढलेली होती, आता तिथं भाजपनं दावा केलाय. या सर्व लोकसभेच्या 17 जागा असून त्या आपल्याकडे खेचण्यासाठी महायुतीतील घटक पक्ष असलेल्या भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. तिघांची जरी या जागा मिळाव्यात म्हणून इच्छा असली तरी निवडून येण्याची क्षमता हा एकच निकष त्या ठिकाणी असेल. कारण स्पष्ट आहे, राज्यातील बदललेली राजकीय परिस्थिती, 2 पक्षातील फुटीनंतर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना मिळणारी सहानुभूती, मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे निर्माण झालेला रोष, जातीय समीकरण असे अनेक मुद्दे या जागा वाटपासाठी गृहीत धरले जाणार आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला कमी जागा मिळाल्या तर त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये रोष निर्माण होऊ शकतो. तर भारतीय जनता पार्टीकडून जास्तीत जास्त जागा लढवण्याचा कल बघता या दोघांना कमीच जागा भेटतील. आणि जर तसं झालं तर उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या टीकेतून एकनाथ शिंदे व अजित पवार आणि त्यांचे सहकारी सुटणार नाहीत हे निश्चित आहे. याबाबत तुम्हाला काय वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंटमध्ये लिहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.
असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी फॉर द पीपलला यूट्यूब आणि फेसबुकवर सबस्क्राईब व फॉलो जरूर करा.